शूर बुद्धिवान मुस्तुदी लोककल्याणकारी राजे अशी जगभर ख्याती असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आर्य दैवत नाही तर ते संपूर्ण देशाला जगाला आदर्शव्रत आणि प्रेरणास्थानी असून ते संपूर्ण जगाचे मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवरायांना मॅनेजमेंट गुरु म्हणून जगात गौरवले जाते. पश्चिमे देश त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहे. ही गोष्ट संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानास्पद असून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजे होते असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. अखंड हिंदुस्थानाच्या जनतेचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जय भवानी जय शिवाजीच्या जय जयकाराने राजमाता जिजाऊ उद्यानापासून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये असंख्य शिवभक्त पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी देखील या अभूतपूर्व रॅलीत सहभागी होऊन शिवभक्तांचा उत्साह वाढविला. या रॅलीचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ झाला. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समाजवादी धोरणात होते. शेतकरी गोरगरीब जनता यांच्या बाबतीत ते अत्यंत दयाळू होते. त्यांनी नेहमीच सर्व धर्मांना समान वागणूक देऊन धर्मग्रंथ धार्मिक स्थळे महिलांचा सन्मान केला. पराकोटीची नैतिकता असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वर्षानंतर आजही प्रत्येक देशवासियांच्या मनामनात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. या ठिकाणी साजरी करावी लागली, परंतु या वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्वच शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी आपल्या महाराजांची जयंती साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले. सर्वांचा उत्साह फार दांडगा आहे. सर्व त्यांच्या पद्धतीने ही जयंती साजरी करत आहे. मी या निमित्ताने सर्व शिवभक्तांना सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.